नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून तुम्ही हे जे पाहताय हा पडदा लावलेला आहे मी माझ्या बेडरूमच्या खिडकीच्या बाहेर ही जी झाडं आहेत ही सगळी फुल झाडं आहेत आणि आता मे महिना सुरू झालेला आहे तर ज्यांना पूर्ण वेळ ऊन लागतं त्या झाडांना मी पडद्याच्या बाहेर म्हणजे असं वरती टांगून ठेवलेलं आहे आणि ही जी खाली झाडं आहेत ती सगळी प्लॅस्टिकच्या कुंड्यांमध्येच लावलेली झाडं आहेत तर प्लॅस्टिकच्या कुंडीमध्ये जर ऊन लागलं कुंडीवर कुंडीला तर आपल्या झाडाची माती गरम होते आणि अवतीभोवती मुळांच्या गरमी तयार होऊन आपली मुळं उन्हाळ्यामध्ये खराब होऊ शकतात त्यामुळं फक्त कुंडीला ऊन लागणार नाही अशा रीतीने मी हा पडदा बांधलेला आहे आणि कुंडीच्या पानांना फुलांना ऊन लागेल एवढ्याच उंचीचा हा पडदा बांधला आहे हे पहा हे मोगऱ्याचा माझा दुसरा बार सुरू झालेला आहे आणि छान फुलं आली आहेत पहिल्यांदा जेव्हा फुलं आली होती तेव्हा मी मोगऱ्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भातला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल आता हा दुसरा बार आहे आणि दुसरा बार हा त्या मानाने खूप लवकर आलेला आहे आता हा लवकर का आला आणि त्यासाठी मी काय खतं वापरली हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलं होतं की एकाच लिक्विड खतामध्ये एक दोन जर आपण प पदार्थ ॲड केले तर खत आपलं आणखीन इफेक्टिव्ह होतं तर तोच प्रयोग मी या खतामध्ये केलेला आहे हा एकदा देऊन झाल्यानंतरचा आहे आणि आता हे जे तुम्ही पाहताय हे है। है, एक दोन वेळा मी खत दिल्यानंतरचा हा रिझल्ट आहे आणि दोनच आठवड्यामध्ये ऑलमोस्ट सगळी फुलं फुललेली आहेत आबोली पण छान फुलली आणि मोगऱ्याच्या या कळ्यासुद्धा पहा चांगल्या मोठ्या झाल्यात एक दोन दिवसामध्ये या सगळ्या फुलतील तर हे खत आपण लिक्विड खतच आहे कारण उन्हाळ्यामध्ये आपण आता कंपोस्ट द्यायचं नाही आहे आपल्या झाडांना कारण कंपोस्टमुळं आपल्या झाडांच्या मुळांभोवती गर्मी तयार होऊ शकते त्यामुळं या आ, या सीझनमध्ये म्हणजे फुलं येण्याच्या मध्ये आपल्याला लिक्विड खत असतात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा जो माझा मोगरा आहे सात आठ वर्षापूर्वीचा सा मोगरा आहे हा एक कटिंग आणली होती मी छोटीशी आणि गेल्या वर्षी ह्याच्यामध्ये फक्त एकच फुल आलं होतं आणि यावर्षी जवळजवळ पाच सहा फुलं येऊन गेलेली आहेत आणि ते खत दिल्यानंतर या दोन कळ्या मला दिसत आहेत इथे मागे पण एक छोटीशी तिसरी कळी आहे जी मी आता दाखवू शकत नाही आहे तुम्हाला आणि आबोली हिरवी आबोली तुम्हाला तर माहिती आहे हिरवी आबोली कायमच हिचे घोसच्या घोस फुललेले असतात खूप कमी काळजीचं झाड आहे हे तर आपण बोलूया त्या खताविषयी हे पहा हे ते चा चा खत आहे या बरणीला तुम्ही ओळखलं असेल कारण हो केळीच्या सालीचं खत आपण या बरणीमध्ये तयार केलं होतं आता केळीच्या सालीचं खत जवळजवळ एक दोन वेळा आपलं देऊन झालेलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ आणि लिंबू टाकलं होतं सुद्धा पाणी देऊन झाले आता याच्यामध्ये हे लालसर दिसत आहे तुम्ही पाहताय बघा इथं केळीच्या साली दिसत आहेत आणि लिंब पण तरंगताना दिसत आहेत आता याच्याबरोबरच मी याच्यामध्ये थोडेसे गाजराचे तुकडे आणि बीटाचे तुकडे घातलेले आहेत गाजर आणि बीट जसं आपल्या मानवी शरीराला लोह देण्याचं काम करतं तसा मी विचार केला की जर हे तुकडे आणि ही मिरची पण आहे पहा काही जण बोलतात की जेव्हा केळ्याच्या सालींचं वगैरे खत टाकलं तर आमच्या जा झाडाला मुंग्या लागल्या तर खरं तर असं काही होत नाही पण जर तसं होत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अशा वेस्ट झालेल्या किंवा आपण ज्या खराब झालेल्या मिरच्या टाकून देतो किंवा मिरचीची देठं काढून जेव्हा आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवतो मिरची ती देठंसुद्धा जर याच्यामध्ये टाकली तर थोडासा पाण्याला तिखटपणा येईल आणि मुंग्याजवळ येणार नाही सगळे उपाय आपल्या निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत त्यांचा फक्त आपल्याला योग्य वेळी योग्य तिथं वापर करायचा आहे आता बीट आणि गाजर हे सुद्धा मी अगदी ताजे ताजे आणून टाकलेले नाही आहेत थोडेसे जेव्हा आपण बीट कापतो तेव्हा साळून घेतो वरची साल काढतो किंवा गाजराचे खालचे बुंदे वगैरे काढतो ते सगळं मी याच्यामध्ये टाकले त्यामुळं त्यामध्ये असणारं लोह आपल्या झाडांना मिळेल आणि लोहामुळं आपल्या झाडाची मुळं मजबूत होतात हे तुम्हाला माहिती आहे कारण जी काही सोळा पोषक तत्व आहेत त्याच्यामध्ये लोहसुद्धा आहे आणि ती कशी काम करतात त्याचा एक सेपरेट दोन व्हिडिओ आहेत तुम्ही ते पाहून तसं पाहू शकता की कोणती पोषकद्रव्य आपल्या झाडासाठी कोणतं काम करतात तर हे जवळजवळ मी तिसरा भाग या पाण्याचा घेणार आहे कारण जेव्हा आपण पूर्णतः म्हणजे प्युअर लिक्विड फर्टिलायझर किचन वेस्ट कंपोस्टचं लिक्विड फर्टिलायझर तयार करतो त्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश नसतो सगळं भाज्यांच्या देठांचं वगैरेच पाणी असतं पण याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे पहा इथं लिंबू दिसतंय तुम्हाला आणि गाजराचे तुकडे पण दिसत आहेत तर हे पुन्हा मी बर्नीत टाकून देते आणि तीन भाग जर मी या पाण्याचा घेतला तर उरलेले उरलेले चार ते पाच भाग मी साध्या पाण्याचे घेतलेत म्हणजे तीन ग्लास जर मी हे पाणी घेतलं असेल तर त्याच्यामध्ये सहा ते सात साध ग्लास साधं पाणी टाकलेलं आहे आणि ते आपल्या सगळ्या झाडांना आपल्याला द्यायचं आहे आता लिंबामुळं माती ॲसिडिक होणार ॲसिडिक माती आपल्या फुलझाडांसाठी खूप आवश्यक असते माती ॲसिडिक असेल तर फुलं फुलण्यासाठी मदत होते आणि जसं मी सांगितलं बीट आणि गाजरामुळं लोह मिळेल आपल्या झाडांच्या मुळांना मुळं मजबूत होतील आणि केळ्याची साली तर पोटॅशियम देतं एका एक विवर्सनी मला प्रश्न विचारला होता जेव्हा आपण जी त्यांनी काय केलं तर सगळ्या भाजीपाल्याची देठं किंवा हे सगळं वाळवून त्याची पावडर केली आणि ते झाडांना देतात तर हे सगळं केल्यानंतर आणखी विशेष वेगळं असं खत देण्याची गरज आहे का असं विचारलं होतं तर हे पाय ते तर महत्त्वाचं आहेच जेव्हा आपण सगळ्या भाजीपाल्याची देठं वगैरे सुकून देतो पण ज्या त्यावेळी ज्या त्या खताची आवश्यकता असते जी भाजीपाल्याची देठं असतात ते संपूर्ण पोषण आहेच पण आत्ता आपल्या झाडांना जास्त पोटॅशियमची गरज असते त्या पावडरमध्ये तुमच्या नायट्रोजनसहित मायक्रोन्युट्रन्सपर्यंत सगळे सोळाच्या सोळा पोषक तत्व आहेत पण सगळ्यांचा आत्ता उपयोग नाही आहे आपल्या झाडाला आपल्या झाडाला आत्ता पोटॅशियम फॉस्फरस अशा सारख्या पोषक तत्वांची गरज आहे त्यामुळं आपल्याला वेगळी खतं देण्याची गरज पडती अन्यथा ते खतसुद्धा आयडियलच खत आहे पण असं आधीमध्ये जेव्हा आपण देणार तेव्हा ही खतं देऊ शकतो आपण तुम्ही तर पाहिलं हे मी आ, कटिंग लावली आपल्या ब्रह्मकमळाची ज्याला आपण ब्रह्मकमळ म्हणतो त्याचा आता मी सेपरेट व्हिडिओ करेल त्याच्याबद्दल मला एक विवर्सनी प्रश्न विचारला होता पण मला त्याची जास्त माहिती नव्हती कारण ते झाड माझ्याकडं नव्हतं तर आता मी त्याची पानं तोडून आणली त्याची कटिंग लावली जेव्हा मला त्याचा एक्सपिरियन्स येईल माझ्याकडे ते उगवून येईल त्यावेळी मी त्याचा व्हिडिओ सेपरेट तुम्हाला नक्की शेअर करेल आता हे पाणी आहे हे आपल्या सगळ्या झाडांना आहे सगळ्या फुल झाडांना आहे मी ऑलमोस्ट माझ्या सगळ्या झाडांना दिलेलं आहे फक्त जी शोभेची झाडं आहेत माझ्याकडं त्याला दिलेलं नाहीये हे छोटंसं बेबी सनरोजचं झाड त्या आहे त्याला सुद्धा आता फुलं येतात छान तर त्या झाडाला सुद्धा दिलंय याच्यामध्ये थोड्याशा लिंबाच्या बिया पडल्या होत्या आणि लिंबाची झाडं उगून आली होती जी मी आत्ता काढलेली आहेत फक्त बेबी रोजस ठेवले जेणेकरून खत सगळं त्यालाच मिळेल आणि फुलं येतील आणि ही छोटी छोटी आपली पर्स्युलिन पोर्च्युलकाची कटिंग लावली होती त्याला पण अजून तरी फुलं नाही आलेली पण आता पूर्ण उन्हाळा याला ऊन मिळणार आहे कारण ऊन हेच याचं महत्त्वाचं खत असतं म्हणून याला मी जास्त उन्हामध्ये ठेवले याला पण फुलं येतील आता ही झाली खिडकीतली इथे इकडे पाहूया आपण बाल्कनीमध्ये आलेलो आहोत आणि बाल्कनीमध्ये इथं गोकर्णाचं झाड आहे गोकर्णाच्या झाडाला सुद्धा हे खत छान मानवतं आणि इथं आहेत निशिगंध सिंगल पेटल निशिगंध आहे हा माझ्याकडं डबल पेटलचा निशिगंधसुद्धा आहे जेव्हा मी बल्ब मागवले होते या लिलीचे ॲमेरिस लिलीचे त्यावेळी त्यांनी मला एक डबल पेटल निशिगंधाचा बल्बसुद्धा दिला होता तर तोसुद्धा आहे त्याला काय अजून फुलं नाही आलेली येतील तेव्हा मी ते पण शेअर करेल हे नागचाफ्याचं झाड आहे आणि याला पण अजून फुलं नाही आलेली उन्हाळा आहे येथील फुलं प्रतीक्षा करायची दोन वर्षाचं झाड आहे माझं अजून फुलं नाही आलेली फुलं येण्यासाठी संयम ठेवणं खूप गरजेचं असतं अडेनियमच्या झाडाला हे पाणी आपल्याला द्यायचं नाही आहे कारण अडेनियमला फुलं येण्यासाठी ॲसिडिक मातीची गरज नसते अडेनियमला फॉस्फरसची गरज असते पोटॅशियमची गरज असते पण ॲसिडिक मातीची गरज नसते त्यामुळे हे पाणी आपण त्याला द्यायचं नाही आहे इथं सगळ्या जास्वंदाला आनंदाला दिलेलं आहे मी इथं छोटंसं गुलाब आहे जे आपण रिपोर्ट केलं होतं रिपोर्ट कसं केलं त्याचा व्हिडिओ आहे माझा तुम्ही तो नक्की पहा आणि हे डबल पेटलचं निशिगंधाचं आहे अजून छोटंसं आहे याला काही फोलं नाही आलेली हे पण सोनचाफा आहे पिवळा सोनचाफा डे लिलीचं झाड आहे हे आणि हे क्राऊन ऑफ थ्रोन याला पण फुलणे आलेली हे पण दोन अडीच वर्षांचं झाड आहे माझं जुनी जुनी झाडं जाड़ा आहे झाडांना फुलं आपण काय करतो ग नर्सरीमधून झाडं आणतो आणि आपल्याला असं वाटतं की जशी इतर फेसबुकवर किंवा इतर ग्रुपवर आपण जशी फुलं आलेली पाहतो झाडांना तशी आपल्याकडे यावी अशी आपली अपेक्षा असते पण पहा प्रत्येक वेळी हे शक्य नसतं झाड नवीन जागेत आलेलं असतं त्याला तिथं सेट व्हायला वेळ लागत असतो याशिवाय झाड जितकं जुनं होईल त्याची मुळं तितकी मजबूत होतात आणि आणि मग ते जास्त फुलं द्यायला लागतं आपण पहिल्या वर्षामध्ये जर भरघोस फुलांची अपेक्षा केली तर ती चुकीची आहे लहान मुलासारखंच झाडाला जपावं लागतं आपल्याला आणि लहान मुलं जशी जन्माला आली की लगेचच सगळ्या क्रिया करत नाहीत हळूहळू करतात तशीच ही झाडंसुद्धा हळूहळू वाढतात हळूहळू फुलं देतात तर खूप फुलं येण्याच्या हव्यासापोटी आपण जास्तीची खतं टाकत बसतो किंवा जास्तीची काळजी घेत बसतो आणि ते ह्या झाडांना घातक ठरतं जास्तीची खतं वगैरे देणं खरं तर आता उन्हाळा आहे खूप कमी खतांचं प्रमाण आपल्याला द्यायचं असतं उन्हाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यावी याबाबत मी लवकरच एक व्हिडिओ करणारच आहे अपलोड तो तुम्ही नक्की पहा पण तुर्तास हे खत आपण दिलेलं आहे याचा रिझल्ट खूप चांगला आहे आता या एकाच खतामध्ये आपल्याला दोन तीन उपयोग आणखीन कसे करता येतील हे पाय ही कारली आहेत आणि जी पिवळी पडलेली आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत कारली अशी पिवळी पडतात ज्याच्या बिया आपण साठवून आत्ता उन्हाळ्यामध्ये राख वगैरे लावून साठवायच्या आणि पावसाळ्यात पेरल्या तर कारल्याचे वेल येतील आपल्याकडं मला तसं नाही लावायचे कारल्याचं वेल कारण माझ्याकडे तशी जागा नाही आहे वेल वगैरे वे वाढतील ते तर मग या कारल्यांचं काय करायचं तर या कारल्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे जे बाटलीमध्ये आपण बाकीचे पदार्थ टाकले त्यांच्यामध्ये हे टाकायचं कारलं हे मुळातच कडू असतं आणि कडू पदार्थ जर आपल्या झाडावरती फवारले किंवा झाडाच्या मातीत दिले तर जे काही जीवजंतू असतात ते आपल्या झाडाला त्रास देत नाही त्यांच्यापासून आपल्या झाडाला काही अपाय होत नाही तर हे कारल्याचे तुकडे मेसे फेकून देण्यापेक्षा याच बाटलीत टाकायचे पहा केळ्याची साली आहेत या बाटलीमध्ये शिवाय लिंबाचे तुकडे आहेत गाजर बीट यांचे तुकडे आहेत आता ही कारल्याची साली म्हणजे वेगवेगळं पदार्थ आहेत आणि त्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत आणि ते सगळे एकाच खतातून आपण आपल्या झाडाला देऊ शकतो आपण काम वाचवायचं नेहमी वेळी प्रत्येकाला एक एक गोष्ट वेगळी वेगळी करण्यामध्ये वेळ देता येत नाही तर अशी तीन चार गोष्टी एकत्र करून आपण जेव्हा लिक्विड खत देतो तेव्हा झाडाच्या मुळापर्यंत ते पोचतं हे पहा केळ्याची साली आहे त्याच्यामध्ये त्यामुळे याचा फवारा आपल्याला अजिबात करायचा नाही आहे त्यामुळं मुंग्या लागू शकतात आपल्या पानांची जी छिद्रं असतात ती बंद होऊ शकतात जे ग्लुकोज असतं केळीमध्ये त्याच्यामुळं तर याचा फवारा करायचा नाही मातीतच द्यायचं मातीमध्ये जर काही इन्फेक्शन वगैरे असेल तर या सगळ्यामुळं जातं हे आणि कोणतंही जेव्हा कंपोज देतो आपण तेव्हा जी उष्णता तयार होती ती अशा लिक्विड खतामुळं होत नाही तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझी बघूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते